नमस्कार, मी मोनिका मोतीराम आत्रे, राहणार पिंपळगाव गेटी तालुका दिंडोर अशा या छोट्याशा खेडेगावातनं मी नाशिकपर्यंत पोहोचले. नाशिकला येऊन मला आज 17 वर्ष पूर्ण झाले. पण याच्याबरोबर जे मी स्पर्धांमध्ये मेडल घेतले याला महत्त्वाचं कारण म्हणजे नाशिककरांचा पूर्ण सपोर्ट. आज नाशिककर माझ्याबरोबर होते म्हणून आज इथपर्यंत मी पोहोचू शकले. आणि त्याचबरोबर 2017 माझं मागचंच वर्ष हे खरोखर खूप सुंदर पद्धतीने पार पडलं आहे. 2017 मी एक वर्ल्ड चॅम्पियनशिप जी लंडनला झाली तिथे मी पार्टिसिपेट झाली. वर्ल्ड चॅम्पियनशिप ही सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते, जी इक्वल टू ऑलिम्पिक असते. त्यामध्ये मी भाग घेतला ही माझ्यासाठी सर्वात खरंच खूप मोठी गोष्ट होती. याला कारण म्हणजे सर्व भारतकरांचा, सर्व नाशिककरांचा, महाराष्ट्रकरांचा सपोर्ट होता म्हणून आजपर्यंत मी पोहोचू शकली. त्याचबरोबरीने आत्ताच माझं आपल्या सर्वांचं पदार्पण हे 2018 सुरुवात होणार आहे. त्यासाठी मी सर्वांना, सर्व नाशिककरांना, पत्रकारांना, सर्व खेळाडूंना, सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. सर्वांना 2018 हे आनंदाचं, सुखसमृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी मी सगळ्यांना आणि देवाकडे मी विनंती करते की सगळे खरंच खूप चांगल्या पद्धतीने 2018 हा आनंदाने पार पाडा. आणि माझं जे स्वप्न आहे हे असंच माझ्या स्वप्नाला आणि खरंच माझ्या ज्या येणाऱ्या स्पर्धांसाठी खरंच सगळ्यांनी, सर्व नाशिककरांनी प्लीज माझ्यासाठी खरंच प्रे करा की मी येणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम, हे एप्रिल आणि मार्चमध्ये होणार आहे, त्यासाठी मी खरंच आपल्या भारताला, महाराष्ट्राला पदक मिळवून देईन अशी सर्व आपल्या देवाकडेही प्रार्थना करते. आणि आपल्या नाशिककरांनाही खरंच खूप शुभेच्छा देते नवीन वर्षाच्या. सगळ्यांना, सर्व नाशिककरांना, सर्व शेतकरी कुटुंबांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.